कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने अनेकांचे लग्न आणि साखरपुड्याचे मुहूर्त लांबणीवर गेले आहेत. परंतु या काळातही नियमांचं पालन करून काही मराठी सेलिब्रिटींनी लग्न आणि साखरपुडा सोहळा साजरा केला. बघूया लॉकडाऊनमध्ये कोणत्या सेलिब्रिटींच्या रेशीमगाठी जुळल्या. क्रमांक 1, सोनाली कुलकर्णी. मराठी इंडस्ट्रीतली अप्सरा सोनाली कुलकर्णीने 2 फेब्रुवारी रोजी कुणाल बांदोडकरची साखरपुडा केला. लॉकडाऊनमध्ये सोनाली कुणालसोबतच दुबईला राहत होती. सोनालीने 18 मे रोजी तिच्या चाहत्यांना ही बातमी देऊन सुखद धक्का दिला. सोनाली गेल्या आठवड्यातच मायदेशी परतली असून तिचे चाहते सोनाली आणि कुणालच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रमांक 2, अर्चना निपाणकर. कारे दुराव मालिकेत छोट्या छात्री लक्षवेधी भूमिकेमुळे अभिनेत्री अर्चना निपाणकर लोकप्रिय झाली. अर्चनाने सुद्धा लॉकडाऊनमध्ये 14 जुलैला लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. पार्थ रामनाथपूर हे अर्चनाच्या नवऱ्याचं नाव आहे. क्रमांक 3, सुविता देसाई. दिल दोस्ती दुनियादारी मधली किंजल आठवते. आशूच्या मागे लढ्यात आशुडी करून त्याच्याकडून कामं करून घेणारी किंजलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुविता देसाई सागर गावकरशी 31 जुलैला विवाहबद्ध झाली. सुविता सध्या स्टार प्रवाहावरील वैजू नंबर 1 मालिकेत काम करत आहे. क्रमांक 4, शर्मिष्ठा राऊत. मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आलेली आणि सध्या हे मनभाव रे मालिकेत काम करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तेजस देसाईसोबत 21 जून रोजी साखरपुडा केला. शर्मिष्ठा आता लग्न कधी करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष आहे. क्रमांक 5, कार्तिकी गायकवाड. सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती गायिका कार्तिकी गायकवाडने 27 जुलै रोजी रोहन पिसेसोबत साखरपुडा केला. रोहन पेशाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. कार्तिकच्या साखरपुड्याचे हटके फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. तुम्हाला या सेलिब्रिटींपैकी कोणाची जोडी जास्त आवडली हे कमेंटमध्ये जरूर सांगा.